हे भिकारी धंदे पहिले बंद करा, हे बाहेर जायचं, तोंडवर करून तुम्हाला दीड तास काय जावं लागतं बाहेर? सकाळपासून तुम्ही काय शेतात नांगरताय का काय करताय? दीड तास झाला तुम्हाला इथं बसून, लगेच वर तोंड करून बाहेर काय? सगळे बाहेरचे खाली काढून द्या, एक फोर मध्ये नाही आला पाहिजे, सगळे खाली काढून द्या. मग करू, थांब थोडं थांब, मग करू. पुष्पा अर्जंट मध्ये पुढच्या 8 तासामध्ये एक नवीन केबल घेऊन या, लगेच जा, लगेच जा, नवीन केबल घेऊन या. एक ही ती केबल दे त्याला काढून. लवकर या, झालंय का? चालू झालंय का? का रे शिवशंकर, चालू झालंय का? चलो शांत बसा. ऑनलाईन यूट्यूबला सर्व गोष्टी क्लिअर असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सर्व गोष्टी क्लिअर असतील तर. लगेचच्या लगेच आपण चालू करूया. इथं कमेंट का शो होत नाही रे बाळ? कमेंट शो का नाही होत इथं? होत आहे का? कमेंट बंद केलेलं आहे का? कमेंट करता येत नाही का? इथं तर दिसतंय ना, चालू आहेत कमेंट. ओके ठीक आहे, जाऊ दे. बघा त्या तिथं ते 3 डॉट आहे ना, त्याच्यावर क्लिक कर, त्या कडाला. हा टॉप चॅटवर क्लिक कर, इकडे 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 इकडे. हां लाईव चॅट. ओके ओके ऑल क्लिअर आहे. हां करायचं चालू. हां आता जरा लक्ष द्या, लाईट ऑफ करा सगळे. हे तर पलीकडं जागा नाही तिकडं. हां तिकडले लाईट ऑफ करा, पडदे बंद करा, पूर्ण अंधार करा. हां हां सोन्या लाईट बंद कर इथली. हा तो पण कर. बघा बंद करा ते पडदा, पडदा लावा. तो पण गेला उन तिकडला. हा आता 2 मिनिटं इथून पुढं आजचा पहिला दिवस होता. हे सगळं मी याने त्याआधी करून ठेवत चला. बोंबला तिकडं तिकडं वरती जाऊ नका. मी 2 लेक्चरमध्ये 15-20 मिनिटाचा गॅप ठेवतो. तुम्हाला काय जग मारायची ती मधल्या 15 मिनिटात मारून घ्या.
हां तुम्हाला स्पष्ट सांगतो असं बोंबलत मी आलो होतो इकडे तिकडे मला फिरताना दिसलं मी तिथून लोटून देईन तुला खाली हां हां तुला पण आणि तुला पण नीट लक्ष दे हां आता येऊया हे लेक्चर सोबत सोबत ऑनलाईन पण चालू आहे त्या हिशोबाने विचार करा आता बघा आपलं आजपासूनचं एक नवीन जनरल अवेअरनेसचं जे पर्व आहे 2023 तर हे जे 2023 जनरल अवेअरनेस पर्व जे आहे ते आपल्याला पूर्ण वर्षभर चालवायचं आहे तुमचं क्वांट अराउंड महिना दीड महिना दोन महिने चालेल तुमचं रिझनिंग महिनाभर चालेल इंग्लिश महिनाभर चालेल पण जनरल अवेअरनेस हे वर्षभर चालेल कारण कम्पेरेटिव्हली सिलेबस खूप जास्त आहे आपल्याला स्टॅटिक जीके बँकिंग अवेअरनेस करंट अफेअर इन्शुरन्स अवेअरनेस हा सगळावाला पार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे आता त्यामध्ये इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्टॅटिक जीके एकदम क्लिअर आहे स्टॅटिक जीके एकदम क्लिअर आहे सोबत सोबत ऑनलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं तुमच्या ऑनलाईन बॅचेस असतील अचुअर्स 1-2 अचुअर्स 9 स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 1.0 2.0 3.0 4.0 ह्यावाले पोरं असतील ह्या सगळ्यांचं स्टॅटिक जीके ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर आहे आता ह्या नवीन पर्वामध्ये आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येतो सर 2022 एक्झाम पॅटर्न 2022 मध्ये झालेल्या सगळ्या एक्झाम जर अराउंड आपल्याला एक 50 मार्कापैकी 30-32-35 मार्काचं जनरल अवेअरनेस मध्ये पाडायचे तर ते भिकाऱ्यासारखं एमसीक्यू वाचून आणि मॅगझिन वाचून पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो आणि त्यातल्या त्यात तो ऑनलाईनच्या पोरांना ही गोष्ट तुम्ही ऐकून घ्या बाबांनो ते कोणीतरी म्हणताय सर ह्या मॅगझिन मधून येतोय कोणीतरी म्हणताय सर त्या मॅगझिन मधून आलं होतं मी हे वाचतो मी ते वाचतो ते पहिलं बंद करा कारण 2022 सगळे पेपर हे कन्सेप्च्युअल होते कोणताच पेपर 2022 हा वन लाईनर नव्हता कोणताच पेपर लाइनर नव्हता की मी वरती क्वेश्चन वाचला लगेचच्या लगेच क्लिक केलं हा 50 पैकी 4 क्वेश्चन तू तसे क्लिक केले असतील पण 50 चे उरलेले 46 क्वेश्चनचं काय याचा पण सोबत सोबत विचार करा म्हणून एकंदरीत जर 2022 चे पूर्ण पेपर पाहिले 2022 चे पूर्ण पेपर सर 2022 चा पेपर पॅटर्न काय सांगतो ईच अँड एव्हरी एक्झाम 2022 ची मी दिली आरआरबी पीओ आरआरबी क्लर्क आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क एसबीआय पीओ एसबीआय क्लर्क ईएसआयसी यूडीसी ईएसआयसी एमटीएस आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आणि सोबत सोबत अजून झालेल्या सगळ्याच एक्झाम इव्हन सीडबीची एक्झाम असेल काल झालेली एसबीआय पीओची एक्झाम असेल परवा झालेली ह्या सगळ्या एक्झाम दिल्यानंतर एक गोष्ट तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तेच परंपरागत चालत आलेले ते भिकारी मॅगझिन तेच 2-400 पेजेसचे मॅगझिन ते वाचून 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 एक विद्यार्थी दाखवा मला त्याला मार्क पडले पेपरच्या बाहेर आल्यानंतर फक्त एकमेव मुद्दा माझ्या लक्षात येतोय सर पेपर बाहेर आल्यानंतर जीए अवघड होतं जीए अवघड होतं जीए मध्ये हे नव्हतं जीए मध्ये नव्हतं कारण तू केलंच काय जीए मध्ये तू फक्त मॅगझिन वाचतील जीएची याच्या पलीकडे तुला एक कन्सेप्ट क्लिअर नाही मी ऑनलाईनच्या पोरांना पण सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो ज्या मुलांनी परवाचा एसबीआय पीओ दिला त्या मुलांपेक्षा अचुअर्स बॅच 8 आणि अचुअर्स बॅच 9च्या पोरांना जास्त मार्क पडतील त्याच एसबीआय पीओच्या पेपरमध्ये तेच पेपरचे क्वेश्चन मी अचुअर्स 8-9 विचारले होते का हा तुम्हाला येत होतं का येत होते येत होत कारण त्या पोरांनी कन्सेप्च्युअल ईच अँड एव्हरी कन्सेप्ट शिकलेली आहे प्रत्येक कन्सेप्ट काय ही वाली गोष्ट मला माहित पाहिजे तो जुना काय गेला 2017 18 19 की बाबा हे 10 पेजेस वाचा आणि याच्यातून पेपर येईल असं अजिबात होत नाही पेपर पूर्ण कन्सेप्च्युअल आहे म्हणून सगळ्यात पहिली एमसीक्यू आणि मॅगझिन वाचणं पहिलं बंद करा येत असेल तर प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या हा धादांत तुमचा फक्त आणि फक्त टाइमपास आहे तू कितीही मॅगझिन वाच मी तू सांगतो तो फक्त आणि फक्त तुझा टाइमपास आहे जोपर्यंत तुला कन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत कारण ह्या वर्षीचा पेपर पॅटर्न सांगतो वरती क्वेश्चन दिलेला आहे वरती क्वेश्चन दिलेला आहे खाली ए बी सी आणि त्याच्यानंतर ऑप्शन चालू तुमचे 5 ओनली ए इज करेक्ट ओनली बी इज करेक्ट ए अँड बी इज करेक्ट ऑल ऑफ द अबव इज करेक्ट जोपर्यंत तुला ती कन्सेप्ट माहित नाहीये तोपर्यंत तुला त्या क्वेश्चनचे आन्सर कधीच देता येणार नाही मग तू कितीही एमसीक्यू वाचले आणि कितीही मॅगझिन वाचले तरी हा वाला मुद्दा नीट लक्षात ठेवा कारण सर मी 2022 पूर्ण पेपर चॅलेंज आणलेले ईच अँड एव्हरी पेपरचा ईच अँड एव्हरी क्वेश्चन माझ्याकडे जसा पेपरला विचार होता तसाच्या तसा ऑप्शन सह प्रत्येक पेपर माझ्याकडे आहे आणि तो पेपर पॅटर्न सांगतो बाबा ह्या वर्षभरात झालेल्या सगळ्या एक्झाम आरआरबी पीओ असेल आरआरबी क्लर्क आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क एसबीआय क्लर्क एसबीआय क्लर्कची सेकंड शिफ्ट आरबीआय असिस्टंट आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आणि आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर ईएसआयसी यूडीसी ईएसआयसी एमटीएस आणि परवा झालेली एसबीआय पीओ या सगळ्या एक्झाम मधून एक गोष्ट तर माझ्या लक्षात येते सर सगळ्या एक्झाम मधून बँकिंगचा असणारा वेटेज सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा सर 40 मार्काची एक्झाम आहे 40 मार्कची सर आरआरबी 40 मार्क आयबीपीएस 40 मार्क आयबीपीएस क्लर्क 50 मार्क एसबीआय क्लर्क 50 मार्क इथं पण 50 मार्क आरबीआय 40 मार्क आयडीबीआय 60 मार्क ईएसआयसी 50 मार्क सर एसबीआय 60 मार्क
हे तुमचं जीएचएफ मार्क असतात. आता याच्यामध्ये जर विचार केला सर तर अराउंड 40 पैकी 11, 40 पैकी 12, 40 पैकी 15, 50 पैकी 20, 50 पैकी 18 जवळपास विचार केला तर 40% अराउंड बँकिंग अवेअरनेस विचारतात. 40% अराउंड बँकिंग अवेअरनेस विचारतात. मग बँकिंग अवेअरनेस विचारत असताना करंट बँकिंग अवेअरनेस विथ कन्सेप्च्युअल म्हणजे प्रत्येक कन्सेप्टला धरून करंट बँकिंग अवेअरनेस विचारताय. म्हणून मला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअरच पाहिजे तरच मला मार्क पडतील. प्रत्येक कन्सेप्ट जर माझी क्लिअर नसेल तर मी तुम्हाला सांगतो तुला मार्क पडणार नाही. तू ते वाचणं किंवा तू ते एमसीक्यू मग याचे 300 MCQ आता याचे 400 MCQ आता 300 मधला 1 MCQ मला पेपर दाखवून द्या. 300 मधला 1 MCQ तेच तू 6 वेळेस वाचतो आणि तुला वाटतं माझा जीएचा लय अभ्यास झाला काही येत नाही. साधी गोष्ट आहे बाबांनो, तुम्ही क्वांट शिकले, शिकले क्वांट सगळे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्याच्यानंतर हळूहळू सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग थोडंसं पुढे जाऊन तुमचं साधा बेसिक DI, डबल डायग्राम DI, मग केसलेट DI, कमर्शियल मिक्स DI आणि मग कमर्शियल मॅथ, हा तुमचा एकंदरीत क्वांटचा फ्लो असतो. सर आम्ही रिझनिंग शिकलो, रिझनिंगमध्ये पण आम्ही आधी सुरुवातीला कोडिंग, डिकोडिंग, अल्फा न्यूमरिक सिरीज, ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, सिलॉलिझम, त्याच्यानंतर हळूहळू सिटिंग आणि पझल ह्या फ्लोने गेलो. पण एकंदरीत आम्ही GA शिकताना कधीच आत्तापर्यंत असं केलेलं नाही आहे की आम्ही आधी आमच्या बेसिक गोष्टी क्लिअर आहे का त्या गोष्टी आम्हाला माहितीच नाही. सरळ सरळ साधी गोष्ट आहे, पेपर विचारलं होतं इंडियन डेप्थ रिझॉल्युशन कंपनी खालीलपैकी कोणते कामं करते, आम्हाला ती कंपनी म्हणजे काय ते तर आधी माहीत पाहिजे, मग ती खालील कोणते कामं करते माहीत होईल आणि हे कोणत्याच मॅगझिनमध्ये वाचून पोहणार नाही. साधी गोष्ट एक बाबांनो, तुम्ही आधी त्या कन्सेप्ट शिकून घेतले आहे का? नाही सर, मी कोणतीच कन्सेप्ट शिकलेलो नाही आहे. आणि मग जर तुला कोणतीच कन्सेप्ट येत नाही आहे तर तू कितीही वाचला तरी तुला कुठंच मार्क पडणार नाही, कुठंच मार्क पडणार नाही. हा वाला मुद्दा नीट लक्षात घे, कारण हे सांगते बाबा का बँकिंगचं वेटेज जवळपास बँकिंगच्याच एक्झाममध्ये बँकिंग न्यूज किंवा फायनान्शियल अवेअरनेसचं वेटेज जवळपास हे 30-40% असतं. 30-40% स्टॅटिक जी के सर अराउंड 4-4, 3-5 ह्या हिशोबाने पेपरला क्वेश्चन होते. इंडेक्सवर प्रत्येक पेपरला 4-4, 5-3-4 हे हिशोबाने क्वेश्चन होते. स्कीम गव्हर्नमेंटचे स्कीमवर क्वेश्चन होते. अपॉइंटमेंट अशा होत्या, स्पोर्ट्स होतं, अवॉर्ड्स होते. ह्या हिशोबाने आपल्याला ईच अँड एव्हरी पॉईंट शिकायचा आहे. ह्या हिशोबाने आपल्या प्रत्येक मार्क एक ना एक पॉईंट ह्या हिशोबाने आपल्याला शिकून घ्यायचं आहे. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. आता हा डेटा मी कोणत्याही वेबसाईटवरून कुठून पण कॉपी केलेला नाही. प्रत्येक पेपर तुम्ही मला यातला कोणताही पेपर मला सर या पेपरचे क्वेश्चन मला द्या, मी ॲज इट इज जसे तसे तुला 40-40, 50-50 क्वेश्चन देतो. ते सगळे क्वेश्चन वाचून हा चार्ट डेव्हलप केलेला आहे, हा चार्ट बनवलेला आहे. मग हा चार्ट सांगतो सर हे 2022 होतं, हे होतं 2022. आता 2023 मध्ये काय होईल कसं होईल ते आपण आताच नाही सांगू शकत, पण 2023 सुरुवातीलाच WO, EDO, त्यानंतर ECGC, PO, ESIC, WSO सोबत विचार केला तर तुमचे IDBI एक्झिक्युटिव्ह, IDBI असिस्टंट मॅनेजरच्या एवढ्यावाले ऍड तुमचे लगेच येणार आहे. RRB PO, RRB क्लर्क, SBI PO, SBI क्लर्क आणि तुमचं IBPS PO, IBPS क्लर्क पुढच्या जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर एवढ्या सगळ्या ऍड एका कमीत कमी 15 पेपर देऊ शकतो जनरल बँकिंगचे, एफओ सोडून 15 पेपर मी देऊ शकतो. तर मग ह्या हिशोबाने मला आधी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा मला तर कन्सेप्ट शिकून घ्यायचे आहे. ते मी करंट अफेअर करतो, मी हे वाचतो, मी ते वाचतो नाही, आधी तू प्रत्येक कन्सेप्ट शिकून घे, आधी तू प्रत्येक कन्सेप्ट शिकून घे. मग कन्सेप्ट शिकत असताना सर मला कोणकोणते कन्सेप्ट शिकायचे आहे तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येतो स्टॅटिक जीके, जे बेसिक गोष्टी आपल्या पाठी, जे बेसिक स्टॅटिक जी की आपलं पाठ आहे. आजच्या घरी जर मी तुम्हाला विचारलं एखाद्या कोणत्या पण आता एवढे विद्यार्थी बसलेले अचोर्स 1 पासून अचोर्स 9 पर्यंतचे विद्यार्थी असतील, तुम्हाला एखाद्याला मी अचानक विचारलं की बाबा छऊ नावाचा डान्स कोणत्या स्टेटचा आहे, छऊ नावाचा डान्स, छऊ झारखंडचा आहे, भरतनाट्यम कुठला आहे, भरतनाट्यम तमिळनाडूचा आहे, आणि एकंदर यक्षगान कुठला आहे, कर्नाटकाचा आहे. आता ह्या गोष्टी तुमच्या पाठे का बरं पाठ आहे, कारण आपण ह्या गोष्टी बेसिक पासून शिकलोय, ह्या गोष्टी बेसिक पासून शिकलोय. सर आतापर्यंत मी बँकिंगचं तेवढं जास्त काही शिकलो नाही, शिकलोय मी बँकिंगचे पण बेसिक गोष्टी शिकलोय, पण तेवढं प्रॉपर मी अजून शिकलो नाही. मला ह्या गोष्टी पुन्हा एकदा शिकायच्या आहे, ह्या गोष्टी पुन्हा एकदा शिकायच्या, बँकिंगची ईच अँड एव्हरी कन्सेप्ट मला पुन्हा एकदा शिकायची, ईच अँड एव्हरी कन्सेप्ट. त्यानंतर येतो करंट अफेअरवाला पाठ. अरे ज्या गोष्टी जशा मी सांगितल्या होत्या काल परवा SBI PO पेपरला, आता जे मुलं रेग्युलर लेक्चर मागच्या करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा CBDC शिकलो होतो आपण, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी शिकलो होतो. आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सांगते मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्या पेजमध्ये 4 बँक आहे, पहिल्या पेजमध्ये किती बँक आहे,
चार आणि पेपरला असं विचारेल का बाबा खालील पैकी एक बँक याच्यामध्ये नाहीये, खालील पैकी पाच ऑप्शन आहे, पाच पैकी चार बँक सीबीडीसीच्या पहिल्या फेज मध्ये येतात, तर सांगा खालील पैकी कोणती बँक याच्यामध्ये नाहीये असं पेपरला प्रश्न येईल. सेम तोच प्रश्न तुमच्या आता एसबीआय पीओला होता का सीबीडीसीच्या पहिल्या फेज मध्ये खालील पैकी कोणती बँक नाही, चार बँक आपल्या पाठी, चार बँक आपल्या पाठी. असे मल्टिपल क्वेश्चन तुम्ही पाहिले तर ते मल्टिपल क्वेश्चन त्या पद्धती येतात कारण मी मागच्या पाच वर्षापासून ईच अँड एव्हरी एक्झाम दिलेली आहे, ईच अँड एव्हरी एक्झाम पाहिलेली आहे. म्हणून ह्या गोष्टी पण आपल्याला त्याच पद्धतीने शिकायचे आहे. कोणत्या पद्धतीने ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. आजचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे, आजचं पहिलं लेक्चर आहे या बँकिंग अवेअरनेस कसं शिकायचं आहे, करंट अफेअर आपल्याला कसं शिकायचं आहे. सोबत सोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जी गोष्ट कुठंच शिकवलं जात नाही ती गोष्ट पण आपण इथं शिकणार आहे, इन्शुरन्स अवेअरनेस. इन्शुरन्स अवेअरनेस जी गोष्ट कुठंच अवेलेबल नाही आणि इन्शुरन्स अवेअरनेसचं वेटेज एडीओला 60 मार्काचं आणि सोबत सोबत डबल एओला 60 मार्काचं वेटेज आहे. जवळपास 160 मार्कापैकी 110 मार्काचं जनरल अवेअरनेस ही एडीओला इंग्लिश कन्सिडर केलं, त्याचे इंग्लिश 21-22 मार्काला इंग्लिश येईल, ते जर काढलं तर अराउंड 160 जवळपास 95-90 मार्काला तुमचं काय जनरल अवेअरनेस वाला पार्ट, त्याच्यामध्ये आपलं इन्शुरन्स अवेअरनेस 60 मार्काला आहे. आता त्यांनी नोटिफिकेशनमध्ये ईडीओच्या मेन्शन केलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये की बाबा फक्त कट ऑफ क्वांट आणि रिझनिंगवरच लागणार आहे. कट ऑफ कशावर आहे? क्वांट आणि रिझनिंगवर. म्हणजे तुमचा कट ऑफ लागणार आहे 70 मार्कापैकी तुमचा काय लागणार आहे कट ऑफ लागणार आहे? इंग्लिश क्वालिफाईंग आहे. इंग्लिश काय क्वालिफाईंग आहे? प्रीतून मेन्सला 20 times विद्यार्थी घेणार आहे. सर 20 times अर्थ होतो 1350 वॅकन्सी आहे इंटू 20 times म्हणजे 27,000. महाराष्ट्रातून 27,000 विद्यार्थी मेन्सला जाणार आहे. किती? 27,000 विद्यार्थी महाराष्ट्रामधून मेन्सला जाणार आहे. आणि मेन्सला गेल्यानंतर पुन्हा क्वांट आणि रिझनिंग 50 mark, क्वांट आणि रिझनिंग 50 mark, 90 markala आपलं जनरल अवेअरनेस आणि 15-20 markala तुमचं अराउंड इंग्लिश, असा सिलेबस मेन्सला आहे, असा सिलेबस मेन्सला आहे. मग त्या हिशोबाने आपण आत्तापासून त्याची तयारी केली पाहिजे. एडीओ सारखी एक्झाम आहे, तिथे इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट आहे. तर सर या सगळ्या गोष्टी मला शिकायच्या आहे एकदम बेसिकपासून, एकदम बेसिकपासून. मग सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, सर चला ह्या सगळ्या गोष्टी मी शिकल, सर माझं स्टॅटिक जीके पार्ट आहे. जे लोक नवीन आहे असेल, सर आम्हाला स्टॅटिक जीकेचं काहीच माहीत नाही, तर सध्या योद्धा बॅचमध्ये स्टॅटिक जीके वाला पार्ट चालू आहे, तो पण संपत आलेला आहे. दुसऱ्या एखाद्या बॅचमध्ये चालू होईल, त्या बॅचमध्ये रेकॉर्डेड अवेलेबल, तुम्ही तो करू शकता. बँकिंगच्या कन्सेप्ट मी चालू करणार आहे, पुन्हा एकदा बँकिंगच्या कन्सेप्ट मी चालू करणार आहे पुन्हा एकदा. तर त्या बँकिंगच्या कन्सेप्ट आपल्याला पाहिजे, करंट अफेअर आणि इन्शुरन्स अवेअरनेस पण पाहिजे. म्हणजे कम्पेरेटिव्हली सिलेबस मोठा आहे, कम्पेरेटिव्हली सिलेबस मोठा आहे. आणि तुमच्यापेक्षा मला त्रास जास्त आहे, हे पूर्ण नव्याने मला शिकून घ्यायचं आहे, हे पूर्ण नव्याने मला शिकून घ्यायचं आहे. मी का कोणत्या इन्शुरन्स कंपनीत कामाला नव्हतो, हां, म्हणून मला यातलं काही माहिती नाही. ह्या बँकिंगची प्रत्येक कन्सेप्ट मला पण पुन्हा एकदा प्रॉपर पाहिजे, कारण आपला विषय स्टॅटिक विषय नाही आहे का बाबा एक काहीतरी मेथड आणि त्या मेथडने सोडवलं उत्तर येणार जिथं तसं अजिबात नाही. हे रोज बदलतं आहे. आज बजेट आलं आहे, आज काय आलं? बजेट आलं. मग आता ते बजेट काय आहे? तर ते बजेट मला आधी पूर्ण मला पाहावं लागेल ना काय, हा, दुपारपर्यंत कोणाला काही माहित होतं बजेट काय आहे नाही. मग आता मला ते पूर्ण आधी पाहून घ्यावं लागेल, शिकून घ्यावं लागेल, तेव्हा मी तुम्हाला ते पूर्ण बजेट शिकू शकतो. उद्या संध्याकाळी बजेटवर लेक्चर ठेवलेलं मी, त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगेल. पण या सगळ्या गोष्टी सर मला शिकायच्या आहे. मग सर हे सगळं स्टॅटिक जी काही माझं पाठ आहे, बँकिंगच्या ह्या सगळ्या कन्सेप्ट आधी शिकून घ्या. ही प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला माहिती का, प्रत्येक कन्सेप्ट याच्यावरच क्वेश्चन येतात. मग तुमचा इकडं G20 असेल, बँक मर्जर असेल, हे बॅड बँक असेल, नॉन परफॉर्मिंग असेट असेल, हे सगळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल, किंवा सीबीडीसी असेल, प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग असेल, प्रत्येक कन्सेप्ट बारकाईने एक एक कन्सेप्ट आपल्याला रोज शिकायची आहे. एक एक कन्सेप्ट आपल्याला रोज शिकायची आहे बँकिंगवाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो सर करंट अफेअरचं वेटेज कम्पेरेटिव्हली जास्त असतं. करंट अफेअरचं वेटेज कम्पेरेटिव्हली जास्त असतं. म्हणजे बँकिंगवाले मुद्दे सुद्धा करंट अफेअरमध्येच येतात. बँकिंगवाले मुद्दे पण कसे देतात? करंट अफेअर्समध्ये जातात. मग ह्या वर्षी आपल्याला नवीन काही गोष्टी ऍड करायच्या करंट अफेअरमध्ये. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलो होतो आरबीआयचे सर्क्युलेशन आणि पीआयबीचा रिपोर्ट, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, पीआयबीचा रिपोर्ट आणि आरबीआयचे सर्क्युलेशन, हे वाले मुद्दे ऍड करायचे. कारण आयबीपीएस सगळ्या साईट पाहिल्यानंतर मला आयबीपीएसचे भरपूर क्वेश्चन ह्या साईटवर दिसले. जे पेपरला विचारले होते ते पीआयबीच्या रिपोर्टमधले होते. जे पेपरला विचारले होते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या येणाऱ्या वेगवेगळ्या सर्क्युलेशन्समध्ये होते, वेगवेगळ्या सर्क्युलेशन्समध्ये होते. आता तुम्ही ते सर्क्युलेशन्स वाचू शकता की इच्छा एवढी सर्क्युलेशन? तुम्ही पीआयबीचे रिपोर्ट वाचून समजून घेऊ शकता का? नाही. मग त्यासाठी मी आहे ना,
मग त्यासाठी मी तुम्हाला तेव्हा सगळ्या गोष्टी शिकवल. बँकिंग अँड फायनान्शियल न्यूज, ज्याला मी बँकिंग करंट अफेअर म्हणतो, बँकिंग अवेअरनेस करंट वाला पार्ट. गव्हर्नमेंट स्कीमवर प्रत्येक पेपरला तीन चार क्वेश्चन होते प्रत्येक पेपरला. इवन तुमच्या ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरला मनरेगा होतं, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट होतं ना, एफओला मेन्सला. खालील पैकी कोणती स्कीम आहे जी 100 दिवसांमध्ये एकंदरीत केली तर ती होतं, तर मनरेगा होतं. इकडे किसान मानधन योजना होतं, इकडे किसान पेन्शन योजना होतं, एकीकडे किसान सन्मान निधी होतं. तर ह्यावाल्या सगळ्या योजना आपल्याला पाहिजे. इवन गव्हर्नमेंट स्कीम ह्या बजेटमध्ये पण आलेल्या आहेत, त्याच्या बजेटमध्ये पण काही गव्हर्नमेंट स्कीम, त्यावाल्या पण अभ्यासायचे. सोबत सर इंडेक्सला पण 4-5 मार्काचा, अराउंड 4 मार्काचं तरी वेटेज इंडेक्सला. गव्हर्नमेंट स्कीमला हा वाला पार्ट असेल हा. स्पोर्ट्सवर 2-3 क्वेश्चन विचारतात, अपॉइंटमेंट्स विचारले जातात, अवॉर्ड्स आहे, नॅशनल इंटरनॅशनल ऑफिशरी, हे सगळे मुद्दे टप्प्याटप्प्याने आपल्याला एक एक करून पाहिजे. आता बघा, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आता थोडंसं हे झालं आपल्या काय काय पाहिजे सर, हाऊ टू प्रिपेअर जनरल अवेअरनेस फॉर 2023. हे सगळ्यांना येतं का हो? स्टॅटिक जी की येतं सगळ्यांना नसेल येत तर प्रत्येकाच्या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे. आता हे पण मीच घ्यायचं, मी काय काय करणार आहे? पण हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे स्ट्रॅटेजी जीके, सगळ्या कंट्री कॅपिटल, सगळे नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहे. SBI क्लिरिकलच्या सेकंड शिफ्टला 2 डेज होते. फ्लॅग अडॉप्शन दिवस कधी आहे? 22 जुलैला आहे. आणि इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी आहे? 11 ऑक्टोबरला आहे. 2 डेज होते, 50 पैकी 2 मार्क इथंच झाले. औरंग नावाचा नॅशनल पार्क होता आसामला. मग हे असा एक एक मार्क बेसिक असतो ना हो, तो तर आपण पटपट घेऊ शकतो लगेच. इवन एकदम त्याच्यापेक्षा पण सोपं, SBI POI सर, भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक किती आहे? 12 आणि 6. मग ऑप्शन तुझे होते 12-8, 12-4, 12-2, 6-8, 12-6. लगेच 12-6 क्लिक करा. त्या केसमध्ये आपल्याला 5 सेकंद पण खूप जास्त होता, होता की नाही होता? मग हे जे बेसिक क्वेश्चन आहे त्यासाठी आपली बेसिक बॅच असते, त्यासाठी आपली काय असते? बेसिक बॅच. मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलो ना आपण. मग त्याच्यानंतर येतं सर सगळ्यात महत्वाचं, ह्या वर्षी माझा पूर्ण फोकस राहील ह्यावाल्या मुद्द्यावर. मला बँकिंगची प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये तुला समजून सांगायची, कारण बाबा पेपर आता डिस्क्रिप्टिव्ह होतोय, पेपर साधा येत नाहीये वन लाईनरमध्ये. तुला तो क्वेश्चन वाचून पूर्ण समजलाच पाहिजे, पूर्ण तो क्वेश्चन आधी समजला पाहिजे. त्याच्यानंतर ऑप्शन इलिमिनेशन करून वगैरे तुला 1-35-40 मार्क पडू शकता आणि तेवढे मार्क आपल्याला पाडायचे. म्हणून माझा पूर्ण फोकस याच्यावर आहे, हे तुमचं मी पाठ करून घेतलेलं आहे. पूर्ण फोकस याच्यावर आहे. इन्शुरन्स अवेअरनेस वाला पाठ, बजेट तर मी उद्या घेऊन टाकणार आहे, बजेट तर उद्या मी घेणार आहे. मग हा वाला पाठ. आता सर हे शिकायचं कसं? साधी गोष्ट आहे, आपण याच्या अगोदर शिकलो नाही का हाऊ टू प्रिपेअर बँकिंग कन्सेप्ट. बँकिंग कन्सेप्ट माहीत नाही का तुम्हाला? माहिती आहे का नाही? माहिती तरी पहिल्यापासून शिकायचं. का बरं? तेवढ्या डीपमध्ये आपण नाही शिकलो. साधा SBI क्लिरिकलला एक क्वेश्चन आला होता बॅड बँकवर. एक क्वेश्चन काय आला होता? बॅड बँकवर. मग बॅड बँकवर क्वेश्चन आल्यावर तिथं खाली पुन्हा 3 पॉईंट्स होते, आणि ह्यापैकी कोणते पॉईंट्स बरोबर आहे? बॅड बँक कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी माहिती आहे? आता आठवत नाही तेवढी. इंडियन डेप्थ रिझोल्युशन कंपनी माहिती आहे? मग मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की बाबा नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पब्लिक सेक्टर बँकचे किती % शेअर्स असतात? 15%. कारण त्याच्यात फक्त 15 ऐकलेलं आहे मी, पण त्याचा आणि शेअरचा काही संबंध नाही आहे. ते 15% मुद्दा पूर्ण वेगळा आहे, लक्ष देत आहे का? नाही माहिती. इंडियन डेप्थ रिझोल्युशन कंपनीमध्ये प्रायव्हेट बँकेचे शेअर्स किती असतात? नाही माहिती. माहिती का? मग आता प्रत्येक कन्सेप्ट कशी शिकायची? प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला कशी शिकायची नीट बघा. बघा सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे बॅड बँक नावाची. ही एक कन्सेप्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो आपल्या उद्यापासून कसं कसं काय काय चालू करायचं आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीने चालू करायचं आहे. पण प्रत्येक कन्सेप्ट कशी शिकायची सर? बॅड बँक. आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा तो सर, शिकत असताना मी इथून चालू करतो. आता नीट माझ्याकडे एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन माझ्यावर पाहिजे. एक तर हा हॉल फुल भरलेला आहे, तिकडला हॉल फुल भरलेला आहे. कमीत कमी यूट्यूबला 5-1 हजार विद्यार्थी पाहणार आहे, कमीत कमी म्हणतो मी, कमीत कमी. बरोबर आहे? हां, पहिली 1-2 दिवसच यूट्यूबला लेक्चर आहे, हां, नंतर ते ॲपवर शिफ्ट होईल. हां, हे कट होत आहे का रे? अय राजा, इकडं स्क्रोल कर, त्याला कट होत आहे का थोडं कंटेंट? नाही होते. हां, आता बघा, एक हॉल भरला तरी चालेल, 200 असले तरी चालेल, मी तिकडल्या हॉलला शिफ्ट करेल.
पण ज्याला मनापासून करायचंय आशेच्या, ज्याला मनापासून करायचंय, सर मला ह्या वर्षी करायचंच, मला जनरल बँकिंग मध्ये माझं फायनल सिलेक्शन करायचंय, मनापासून करायचंय आशेच्या, आरडा ओरड मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं होतं, आरडा ओरड होईल तुमच्या रेग्युलर बॅच मध्ये, इथं नाही, कारण इथं प्रत्येक व्यक्ती आता सिलेक्ट होण्यासाठी आलेला आहे. रेग्युलर बॅच मध्ये मी तुम्हाला कधी काही बोललो का? बोललो का? नाही. हा आता इथं तुम्ही मला कधीच काही बोलायचं नाही, इथं मी एकटाच बोलल, लक्ष देत आहे? ओ लक्ष देत आहे का? हा इकडे बघा आता. हा सर आता नीट कन्सेप्ट समजून घ्या, आणि कन्सेप्ट समजून झाल्यानंतर मला सांगा सर कळालं का नाही कळालं. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे सर, मला कन्सेप्ट शिकून घ्यायची बॅड बँक. कन्सेप्ट कोणती शिकून घ्यायची हो? बॅड बँक. मग बघा आता अबाउट द बॅड बँक इज अन असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. सर त्याच्यामध्ये सुरुवातीला तर असेट, असेट म्हणजे बँकेने दिलेलं लोन, बँकेने दिलेलं लोन, बँकेने दिलेलं लोन, आता त्याचं रिकन्स्ट्रक्शन करायचंय, त्याचं काय करायचंय? रिकन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजे लोन पुन्हा रिकवर करायचंय, ते लोन काय करायचंय? रिकवर करायचंय. ऑर एन असेट मॅनेजमेंट कंपनी दॅट टेक्स ओवर द बॅड लोन ऑफ द कमर्शियल बँक, मॅनेज देम टू फायनली रिकवर द मनी ओवर द पिरियड ऑफ टाइम. सर असं वाचलं मला काही कळत नाही हो, कळत का हो? नाही. साधी एखादी कोणती पण बँक आहे, आपल्या भाषेमध्ये समजून घ्या, साधी कोणती पण एखादी बँक आहे. तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे? युनियन बँक ऑफ इंडिया. कोणत्या बँकेत आहे? युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडिया आहे, इकडे बघ, युनियन बँक ऑफ इंडिया आहे. सर झालं काय? युनियन बँक ऑफ इंडिया लोन देते, लोन देते, लोन देते, लोन देते, बरोबर आहे. हे लोन दिल्यानंतर ते लोन रिकवर पण करायचं असतं, अहो करायचं असतं की नाही? रिकवर करायचं असतं, लोन रिकवर करायचं असतं. बरं, लोन रिकवर करत असताना सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे सर, ते लोन किती दिवस रिकवर नाही केलं तर एनपीएमध्ये जातं? 90 दिवस. किती दिवस? 90 दिवस. कारण कोणतंही लोन 90 डेज पर्यंत जर रिकवर केलं नाही, म्हणजे पहिली इन्व्हेस्टमेंट किंवा इन्स्टॉलमेंट, पहिली इन्स्टॉलमेंट आली नाही, ते कशामध्ये जातं? एनपीएमध्ये. बरं, मग मी तुम्हाला एनपीएचे टाईप्स पण सांगितले, बरं ठीक आहे. आता एकंदरीत ते लोन मागच येणार नाही, ते लोन काय येणार नाही हो? मागच येणार नाही. मग तो बँकेचं काय आहे? एनपीए. बँकेचं काय आहे? एनपीए. आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये यांचं अकाउंट आहे, युनियन बँक ऑफ इंडियाचं 1000 करोड रुपये एनपीए. 1000 करोड रुपये काय आहे? एनपीए. म्हणजे बुडालेलं लोन आहे. म्हणजे काय हो? बुडालेलं लोन. 1000 करोड रुपये लोन युनियन बँक ऑफ इंडियाचं बुडालेलं आहे. त्याला ते माग भेटणार आहे का? ओ ते मागं भेटणार आहे का? नाही भेटणार. मग त्या केसमध्ये येते बॅड बँक. त्या केसमध्ये काय येते? बॅड बँक येते. आता बॅड बँक आल्यानंतर बॅड बँक काय म्हणते? बॅड बँक डील करते युनियन बँक ऑफ इंडिया सोबत. बॅड बँक कोणासोबत डील करते? युनियन बँक ऑफ इंडिया सोबत. मला सांगा बरं, चला तुमचं 1000 करोड रुपये बॅड लोन आहे, 1000 करोड रुपये काय आहे? बॅड लोन आहे किंवा एनपीए, ते मी रिकवर करून देतो. मी म्हणजे कोण? बॅड बँक रिकवर करून देते. मग आता त्यासाठी बॅड बँक काय करते? सुरुवातीला 15% अमाऊंट. सुरुवातीला किती टक्के अमाऊंट हो? त्या 1000 करोडच्या 15% अमाऊंट युनियन बँक ऑफ इंडियाला देते. किती टक्के अमाऊंट? 15%. मग SBI क्लर्कला पहिलं ऑप्शन होतं 15%. म्हणजे आता हे ज्याला माहिती त्याला माहिती, हे बरोबर आहे, हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर सर 15% अमाऊंट दिली. आता 15% अमाऊंट दिल्यानंतर हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे आता रिकवर करायला कोण जातं? बॅड बँक. कोण जातं? बॅड बँक. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर असा आहे, द बॅड बँक इज नॉट इन्व्हॉल्व इन द लेंडिंग ऑर टेकिंग द डिपॉझिट. हे तुम्हाला लोन प्रोव्हाइड करत नाही, हे तुमच्याकडून डिपॉझिट ऍक्सेप्ट करत नाही. बॅड बँक मध्ये तुमचं कोणाचं अकाउंट नसतं. बॅड बँक याच्यासाठी बनवलेली का? बाकीच्या बँकांचं झालेलं एनपीए रिकवर करण्यासाठी, झालेलं एनपीए रिकवर करण्यासाठी. मग सर आता इथपर्यंत तर मला मुद्दा कळला, ज्या बँकांचं एनपीए झालं होतं तसे पण हे पैसे यांना भेटणार नव्हते. मग बॅड बँक आणि ती बँक बसून डील करते की आपण दोघं मिळून ठरवू की बाबा एकंदरीत 1000 आहे ना, चल मी तुला 800 करोड रुपये रिकवर करून देतो. मग युनियन बँक ऑफ इंडिया पण म्हणते चला ठीक आहे, तसं पण काहीच भेटणार नव्हतं, तसं पण काहीच भेटणार नव्हतं, चला 800 करोड तर मला भेटेल, मग वरचा 200 करोड बॅड बँकचा प्रॉफिट, म्हणजे जे काही येतील तो आला बॅड बँकचा प्रॉफिट. आता सर इथं पहिला मुद्दा येतो, मग बॅड बँक इक्वल्स टू सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे, नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि इंडियन डेप्थ रिझॉल्युशन कंपनी लिमिटेड. हे दोन महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये. आता हे असंही सर, हे आहे एक तर इकॉनॉमिक्स, हे काय आहे? इकॉनॉमिक्स. पण ते शिकून घेणं अवघड नाही, ते शिकून घेणं अवघड नाही. आता बॅड बँक इक्वल्स टू, बॅड बँक इक्वल्स टू नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड प्लस इंडियन डेप्थ रिझॉल्युशन कंपनी लिमिटेड. बॅड बँक काय करते बाबा? त्या बँकेकडून फक्त करार करून घेते. त्या बँकेकडून काय करते? करार. आता लोन रिकवर करण्यासाठी जावं लागेल,
लोन रिकवर करण्यासाठी जावं लागत. मग त्यासाठी जाते नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. लोन रिकवर करण्यासाठी कोण जातं? नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. मग ही कंपनी लोन रिकवर करते. आता ते लोन तर आलं, म्हणजे आता सपोज एखादीने घरावर लोन घेतलेलं, एखादीने काय केलंय, घरावर लोन घेतलंय. आता घरावर लोन घेतल्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, ते घर तर त्या बँकेने स्वतःच्या नावावर करून घेतलं, पण बँकेला पैसा भेटला का? बँकेकडे काय आलंय? फक्त घर. बँकेला घर पाहिजे का पैसा पाहिजे? पैसा. मग आता ह्या कंपनीचं काम काय आहे का? फक्त ते लोन रिकवर करणं, म्हणजे ज्याच्यावर लोन घेतलं होतं त्या वस्तू आपल्या नावावर करून घेणं, किंवा पैसे देत असेल तर पैसे घेतले तरी चालेल. मग आता एखाद्याचं घर आहे, एखाद्याची गाडी आहे, असं यांनी काय केलं, बँकेने सगळ्यांच्यावर कब्जा केला. बँकेने यांच्यावर काय केला? कब्जा केला. मग आता इंडियन डेट रिझोल्युशन कंपनी काय करते? याचं रिकन्स्ट्रक्शन करते. ह्या वस्तूचं काय करते? पुन्हा रिकन्स्ट्रक्शन करते, त्याला अजून चांगलं बनवते आणि मग त्याला विकते. मग त्याला काय करते? सेल करते. मग सेल केल्यानंतर येणारा पैसा येतो बॅड बँकेकडे. येणारा पैसा काय येतो? बॅड बँकेकडे. मग बॅड बँक इक्वल्स टू नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड प्लस इंडियन डेट रिझोल्युशन कंपनी लिमिटेड. ह्या दोन्ही गोष्टी जर विचार केला आपण, ह्या दोन्ही गोष्टी, तर सर हिचं काम फक्त हे ते रिकवर करणं, याचं काम रिकन्स्ट्रक्शन करून सेल करणं, रिकन्स्ट्रक्शन करून सेल करणं. मग जेव्हा 2019-20 बजेटमध्ये अराउंड निर्मला सीतारामनने पब्लिश केला होता डेटा की सगळ्या बँकांचं मिळून 2,00,000 करोड रुपये एनपीए. किती करोड रुपये? 2,00,000 करोड रुपये एनपीए. आता हे 2,00,000 करोड रुपये रिकवर करण्यासाठी बॅड बँकेने जर करार केला बँकेसोबत, तर बॅड बँकला किती टक्के अमाऊंट द्यायची हो? 15%. मग या 2,00,000 च्या 15% किती होत्या? 30,000. किती होत्या? 30,000. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे? 30,000. मग आता बॅड बँकेकडे 30,000 करोड रुपये कुठे देणार? 2,00,000 करोड रुपयाचे 15% तर आधी बॅड बँकेकडे पाहिजे ना. कारण बाबा चला 2,00,000 करोड रुपये एनपीए बुडालेले पैसे बँकेचे, ते सगळे डॉक्युमेंट त्या बँकांकडून बॅड बँकला घ्यायचे. पण पहिला नियम काय म्हणतो की तुम्ही त्याच्या 15% कॅश आम्हाला आधी द्या. मग आता बॅड बँक ही 15% कॅश म्हणजे 30,000 करोड रुपये कुठून आणणार? तर गव्हर्नमेंटने त्यांना बॅड बँकला ते पैसे दिले. किती? 30,000 करोड रुपये. मग दिले किती ऍक्च्युअल? 30,600 करोड. किती दिले? 30,600. म्हणजे हे 2,00,000 समथिंग असतील, हे त्याच्यात समथिंग आहे. अप्रॉक्सिमेटली 2,00,000 चे 15% 30,000 करोड रुपयाच्या आसपास दिले, म्हणजे 30,600 करोड दिले. मग SBIला दुसरं ऑप्शन होतं, पहिलं होतं 15%, दुसरं होतं 30,600 करोड, हे दुसरं होतं. हे काय होतं? दुसरं. मग त्याच्यानंतर तिसरं एक ऑप्शन होतं. आता बघा, आता इथपर्यंतचा मुद्दा मला कळाला, 15% मुद्दा कळाला. हो, एवढं NPA. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे असं बँकेचं लोन जे लोन बुडालेलं आहे, असं भारतामध्ये 2,00,000 करोड रुपये लोन बुडालेलं आहे. मग ते रिकवर करायचंय, ते रिकवर करण्यासाठी एकंदरीत काय केलंय बाबा? ते सगळं रिकवर करण्यासाठी 15% अमाऊंट गव्हर्नमेंटने बॅड बँकला दिली, बरोबर ना? आता ते रिकवर करणं चालू आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का बाबा, त्या नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 51% शेअर्स हे पब्लिक सेक्टर बँकांचे. 51% शेअर्स कोणाचे? पब्लिक सेक्टर बँकांचे. सर हा वाला एक मुद्दा मी तो लक्षात घेतला. मी तुम्हाला शेवट पुन्हा सगळ्या गोष्टी सांगणार आहे एकाच ठिकाणी, लक्षात काय काय ठेवायचं आहे. सर हे झालं नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. इंडियन डेट रिझोल्युशन कंपनी, इंडियाज डेट रिझोल्युशन कंपनी, हिचा अर्थ तर कळला काय? का आलेलं जे सगळं आपल्या नावावर आलेलं आहे त्याला रिकन्स्ट्रक्ट करा. त्याला काय करा? रिकन्स्ट्रक्ट करा. आणि नंतर त्याला काय करा? सेल करून ते पैसे जमा करा. सेल करून ते पैसे जमा करा. पण इथला मुद्दा असा आहे सर, ही तर कन्सेप्ट मला माहिती आहे, पण नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन मध्ये पब्लिक सेक्टर बँकचे किती % शेअर आहे? 51%. तसं इंडियन डेट रिझोल्युशन कंपनी लिमिटेड मध्ये 51% शेअर्स आहे प्रायव्हेट सेक्टर बँकचे. कोणाचे? प्रायव्हेट सेक्टर बँक. 51% शेअर कोणाचे? प्रायव्हेट सेक्टर बँकचे. आणि तुमचे पब्लिक सेक्टर बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे 49% शेअर्स आहे. म्हणजे इंडियन डेट रिझोल्युशन कंपनीमध्ये मॅक्सिमम 51% शेअर्स प्रायव्हेट बँकांचे, नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 51% शेअर्स पब्लिक सेक्टर बँकांचे. आणि ह्या दोघांची मिळून काय तयार होते? बॅड बँक. ह्या दोघांची मिळून काय तयार होते? बॅड बँक तयार होते. मग सर इथं तेच दिलेलं आहे, नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये एकंदरीत विचार केला तर 51% शेअर्स पब्लिक सेक्टर बँकचे, आणि त्या IDRCL मध्ये 51% शेअर्स कोणाचे? प्रायव्हेट सेक्टरचे. कोणाचे? प्रायव्हेट सेक्टरचे. मग हा वाला मुद्दा तर मी तुम्हाला सांगितलाय, फंक्शन कसं आहे. द नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी फर्स्ट परचेस द बॅड लोन फ्रॉम द बँक. मग ही काय करते? बँक करून सगळे बॅड लोन काय करतात? परचेस करून घेतात. ते बॅड लोन परचेस करून घेतात. त्यासाठी त्यांना किती % द्यावं लागतात? 15%.
मग सर उरलेल्या 85% काय, तर उरलेल्या 85% गव्हर्नमेंट सिक्युरिटी प्रोव्हाइड करावं लागते, सिक्युरिटी रिसिप्ट प्रोव्हाइड करावं लागते. मग हे प्रत्येक गोष्ट मला माहित पाहिजे की बाबा 15% पर्यंत ठीक आहे, 15% ठीक आहे का बाबा, एकंदरीत 15% काय प्रोव्हाइड करतात, तुमचं 15% कॅश प्रोव्हाइड करतात, पण उरलेल्या 85% काय करतात, तर उरलेले 85% काय करतात, सिक्युरिटी रिसिप्ट प्रोव्हाइड करतात. मग आता ते सोल्ड करण्याचं काम इंडियन डेप्ट रिझोल्युशन कंपनी करते. मग तो सगळा पैसा एकत्र आला, ह्यावाल्या सगळ्या गोष्टी करून हे 30,600 crore पण लक्षात ठेवले आणि त्याची 5 वर्षांची त्याला व्हॅलिडिटी दिली होती की बाबा 5 वर्षांमध्ये तुम्ही सगळं एवढं रिकवर करा. 5 वर्षांमध्ये आता बघा, खूप अवघड असं काही पाहिलेलं नाही आपण, खूप अवघड म्हणजे सर लईच अवघड असं काही होतं का, काहीच नव्हतं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आहे, पण मला काही समजले का बघा, एवढं इथं जे लिहिलं मी तेवढं समजलं बस झालं. बॅड बँक, पहिलं काय हो, बॅड बँक. बॅड बँक काय करते, ज्या बँकांचं NPA ते रिकवर करण्याचं काम बॅड बँक करते. मग बॅड बँक इक्वल्स टू नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड प्लस इंडियन डेप्ट रिझॉल्युशन कंपनी लिमिटेड. सर या नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय काम करते, तर ही लोन रिकवर करण्याचं काम करते. लोन रिकवर झाल्यानंतर ही कंपनी काय करते, ही कंपनी त्याला रिकन्स्ट्रक्शन करून विकण्याचं काम करते, रिकन्स्ट्रक्शन करून विकण्याचं काम करते. सर नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 51% शेअर्स हे पब्लिक सेक्टर बँकचे, पण सर एकंदरीत इंडियन डेप्ट रिझोल्युशन कंपनीमध्ये 51% शेअर्स हे प्रायव्हेट सेक्टरचे, कशाचे, प्रायव्हेट सेक्टर बँकचे. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे सर. पण जेव्हा कोणती पण बॅड बँक, जेव्हा बॅड बँक एखाद्या कोणत्या पण XYZ बँकेकडून लोन रिकवर करण्यासाठी घेते, तेव्हा त्या केसमध्ये 15% तुम्हाला द्यावा लागतात आणि पैसे, आणि उरलेल्या 85% सिक्युरिटी, 85% सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी लागते. इथपर्यंतचे मुद्दे क्लिअर आहे, सर. भारतामध्ये टोटल 2,00,000 crore 2,00,000 crore NPA यासाठी गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेले 30,600 crore 30,600 crore प्रोव्हाइड केलेले, आणि यासाठी 5 वर्षांची व्हॅलिडिटी. किती वर्षांची व्हॅलिडिटी? 5 वर्षांची व्हॅलिडिटी. बरं, एवढंच आहे ऍक्च्युअली सगळं, एवढंच आहे. मग यातलं ऑप्शन मध्ये 15% होतं, ऑप्शन मध्ये 30,600 होतं, आणि एक तिसरंच काहीतरी होतं. हा, म्हणून ओनली ANB इज करेक्ट, ओनली ANB इज करेक्ट. पण कधी, जेव्हा मला ही सगळी कन्सेप्ट माहीत असेल तेव्हाच, जेव्हा मला ही सगळी कन्सेप्ट माहीत असेल तेव्हा. लक्षात येत आहे का, ही सोपी साधी बॅड बँकची कन्सेप्ट आहे. कसली कन्सेप्ट आहे? बॅड बँक. तर ह्या पद्धतीने आणि हे सगळं, त्याच्यानंतर हे वाला जो डेटा आहे, हा डेटा पूर्ण तुम्ही आता एवढं शिकून घेतले आणि निवांत घरी जाऊन हे वाचलं, हे वाचायला अवघड आहे का? एवढं सुटसुटीत, एवढं चांगलं बनवलेलं आहे. अहो, हो की नाही? एवढं चांगलं बनवलेलं आहे ना. हे ॲपवर प्रोव्हाइड केलं जातं, मग ॲपवर ओपन करून आपण पाहू शकतो एकंदरीत या सगळ्या गोष्टी, आणि आपल्या स्वतःच्या नोट्स काढू शकतो. हां, स्वतःचे नोट्स काढू शकतो ना. हां, आता त्याच्यानंतर येतं बजेट. बजेट जे, बजेट हे उद्या संध्याकाळी 6 वाजता असेल. वाचायला अवघड नाही आहे, बट लक्षात ठेवायला अवघड आहे सर. सर हे लेक्चर योद्धा बॅचमध्ये दिसेल ना? हो, दिसेल ना. आजच्या दिवस यूट्यूब लाईव्ह आहे, उद्यापासून योद्धा बॅचमध्येच येते लेक्चर. सांगतो मी तुम्हाला, उद्या संध्याकाळी 6 वाजता बजेट असेल. आता हे बजेट ह्या वर्षामध्ये होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सोबत सोबत प्रत्येक इंटरव्ह्यूला बजेटवर क्वेश्चन विचारतात, बजेटवर क्वेश्चन विचारतात. म्हणून उद्या संध्याकाळी 6 वाजता हे यूट्यूब लाईव्ह असेल, ऑफलाईन नसेल, इथून ऑफलाईन नसेल. उद्या संध्याकाळी 6 वाजता हे लेक्चर कसं असेल? यूट्यूब लाईव्ह असेल, यूट्यूब लाईव्ह असेल. लक्षात आहे का? ओ, उद्या बजेट संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब लाईव्ह असेल, उद्या ऑफलाईन सेशन नसेल. हेच आपलं जे लेक्चर आहे फक्त उद्या संध्याकाळी 6 वाजता काय असेल? यूट्यूब लाईव्ह असेल, बजेटचं लेक्चर. सगळ्यांनी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बघा, सगळ्यांनी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये उद्या बजेटवाला पार्ट बघा. त्याच्यानंतर पुढे बघा. आता सर हे झालं हाऊ टू प्रिपेअर बँकिंग अवेअरनेस. आता आपल्याला करंट अफेअर पण प्रिपेअर करायचं आहे. आता करंट अफेअर प्रिपेअर करता असताना सध्याला सगळ्या न्यूजमध्ये असलेली गोष्टी म्हणजे G20. काय हो? G20.
आता जी ट्वेंटी बद्दल विचार केला होता, जी ट्वेंटीला एसबीआयला प्रश्न विचारला होता की बाबा बिझनेससाठी कोण आहे चेअरमन, बिझनेस बी ट्वेंटी म्हणून आहे, बिझनेस ट्वेंटी, वाय ट्वेंटी म्हणून आहे, यूथ ट्वेंटी आणि जी ट्वेंटी म्हणून तुमचा ग्रुप ऑफ ट्वेंटी असं जी ट्वेंटी आहे. तर बिझनेससाठी एन चंद्रशेखरन होते, तो आला पार्ट पण आपण शिकवलेला होता, होता तो त्याच्यामध्ये पण. हां आता बजेट युट्यूबला पण घ्या. अरे युट्यूबला चना पिल्या, युट्यूबला पण घ्या. मग आता काय म्हटलो रे, उद्या संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब लाईव्ह ते लेक्चर असेल. हा रोहित खाली सांगतोय, दीपक भावा यूट्यूबलाच असतं एव्हरी इयर बजेट. 2020 अवेलेबल आहे, 21 पण अवेलेबल आहे, 22 पण अवेलेबल आहे, 23 पण मी घेणार आहे. म्हणजे चौथं बजेट मी पण घेतोय. ऍक्च्युअल निर्मला सीतारामनचं हे 5वं आहे आणि माझ्यासाठी हे 4थं आहे, माझ्यासाठीच हे 4थं आहे. का बरं एक नव्हतं घेतलं, 19 एक इंट्रीम बजेट असतं, इंट्रीम बजेट. 19 इलेक्शन होते, 5 जुलै 2019 बजेट रिप्रेझेंट झालं होतं, पुन्हा 20 झालं, 20, 21, 22 आणि हे 23. हे माझं पण युट्यूबला 4थं बजेट आहे, ऑलरेडी 3 बजेट युट्यूबला माझे अवेलेबल आहे. हां पण ते पाहण्यात काही लॉजिक नाही, आता ते संपले. आपल्याला 2023 बजेट पाहिजे आणि निर्मला सीतारामचं 5वं बजेट आहे. की तो बजेट आहे 5वं. आता मी तुम्हाला हा पण मुद्दा सांगतो, वेगवेगळ्या सोर्सवर वेगवेगळ्या दाखवतील, भरपूर सोर्सवर मी पाहिलंय 4थं बजेट सांगताय 4थं, पण ऍक्च्युअल त्यांचं 5वं आहे. ऍक्च्युअल 5वं कसं आहे, 19 इलेक्शन होते, इलेक्शन झाले, इलेक्शन झाल्यानंतर पहिलं बजेट निर्मला सीतारामने घेतला 5 जुलै 2019 त्याच्यानंतर हे पहिलं झालं, 1 फेब्रुवारी 2020, 1 फेब्रुवारी 2021, 1 फेब्रुवारी 2022 आणि 1 फेब्रुवारी 2023. कितवं आहे? 5वं. तर 5वचे मी म्हणलो, 5वं इथे कितवं आहे? 5वचे. ओके ओके, आता इकडे बघा. हां आता सर येतो मुद्दा जी ट्वेंटीवर. आता एक जी ट्वेंटीवाली कन्सेप्ट आपल्याला पाहिजे, महत्वाची कन्सेप्ट आहे. नवीन केबल कनेक्ट केली, हिचा जर आवाज आला नाही तर उद्या हे बदला. हां बघा, जी ट्वेंटी सगळ्यात हां तिकडून लावा ना. आधी एका व्हिडिओतून, इंग्लिशमधून व्हिडिओ आहे, तुम्हाला समजन अशाच भाषेत, पण तुम्हाला समजन अशाच भाषेत ती व्हिडिओ आहे, म्हणून ती नीट बघा आणि बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करा. सोपं आहे. हां हां पहिला महत्त्वाचा मुद्दा करा, ते करा आणि तिकडे प्ले करा, ऑनलाईन प्ले करा. Is a confluence of India. Traditions. Home of 1.3 billion people is a confluence of religions, traditions and customs. A thriving global center of technology and the world's largest democracy. As one of the oldest civilizations in the world with a rich cultural heritage and diversity. And as the fifth largest economy in the world, India is proud to assume the presidency of G20. As the country blooms into a new era, we look to another poignant symbol for humanity to emerge victorious from its challenges. Lotus, the national flower of India. A poignant symbol representing our culture, history and heritage. A poignant symbol for humanity to emerge victorious from its challenges. And the inspiration for India's G20 logo design. The design, rendered in saffron, white, green and blue, is drawn from the national flag of India. The 7 petals in the logo signify the 7 seas and the coming together of 7 continents at G20 India 2023. Sitting above the lotus is a representation of the earth. Reflecting India's pro-planet approach to life and seeing the world as one family. From this, we derive the theme for G20 India 2023. Vasudhaiva Kutumbakam, one earth, one family, one future. A theme that brings the G20's focus on shared global growth.
while being in harmony with nature. J20 India 2023. One Earth, One Family, One Future. आवाज बरोबर नाही का? माइक टेस्टिंग वगैरे करावं लागेल. हा मी सांगतो, तुम्हाला आवाज बरोबर नव्हता ना? हा मी सांगतो मग आता काय मुद्दा आहे. बघा, G20 ची एक मीटिंग औरंगाबाद मध्ये पण आहे, म्हणजे एवढं सुशोभीकरण करणं चालू आहे. त्यानिमित्ताने औरंगाबाद चांगलं होत आहे. हा बरोबर वाटतंय ना? हा त्याची एक मीटिंग इथं पण आहे. ऑडिओ मिसमॅच, ऑडिओ कसा मिसमॅच झाला रे? हा राहू दे, आता कर बनते, नको ऑडिओ व्हिडिओ काय नको दाखवू. बघा इकडे बघा, त्या आवाजापाशी काय नव्हतं. बघा आता रिसेंटली मिनिस्टर ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स, कोणी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर? येस जयशंकर. हा अनाऊन्स दॅट इंडिया इज होस्टिंग द G20 ग्रुप ऑफ 20 लीडर्स समिट न्यू दिल्ली इन द नेक्स्ट इयर 2023, म्हणजे ह्या वर्षी. अराउंड 2022 डिसेंबर मध्येच आपल्या प्रेसिडेंसी भेटलेली G20 ची. 2022 डिसेंबर मध्ये, 1 डिसेंबर 2022 ते अराउंड 1 डिसेंबर 2023 पर्यंत ती वाली प्रेसिडेंसी आपल्याकडे असते. मग 2023 मधली पूर्ण प्रेसिडेंसी आपल्याकडे. 2022 मध्ये कुठे झाली ती G20? इंडोनेशिया. ते कितवं एडिशन होतं? 17वं एडिशन. द 17 G20 हेड द स्टेट ऑफ द गव्हर्नमेंट समिट विल बी हॅपन इन द नोव्हेंबर 2022 इन द इंडोनेशिया. जी इंडोनेशियातली लास्ट मीटिंग, झाली होती बालीला 2022 नोव्हेंबर मध्ये, आणि डिसेंबर 2022 पासून ती आली इंडियाकडे. आता पूर्ण एक वर्ष G20 ची प्रेसिडेंसी इंडियाकडे असेल. सर हा वाला एक मुद्दा आहे, इथून माझ्यासाठी महत्वाचं. मागच्या वर्षी झाली होती इंडोनेशियाला, मागच्या वर्षी G20 मीटिंग कुठे झाली होती? इंडोनेशिया. सर G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. G20 म्हणजे काय? ग्रुप ऑफ 20. त्याच्यामध्ये 19 मेंबर, म्हणजे 19 कंट्री प्लस युरोपियन युनियन आहे. युरोपियन युनियनमध्ये वेगवेगळ्या 27 कंट्री आहे. युरोपियन युनियनमध्ये वेगवेगळ्या 27 कंट्री आहे. अराउंड सर G20 डेव्हलप केलंय G7 ने. कोणी डेव्हलप केलंय? G7 ने. याला मी म्हणतो ग्रुप ऑफ 7. याला मी काय म्हणतो? ग्रुप ऑफ 7. आपला जीएफ ज्यूस हे आठवतं? जर्मनी, फ्रान्स, जपान, USA, इटली, कॅनडा, इंग्लंड, म्हणजेच UK, म्हणजेच UK. ह्या 7 हे डेव्हलप्ड कंट्री आहे, डेव्हलप कंट्री आहे. आपण डेव्हलपिंग आहे. आपण काय आहे? डेव्हलपिंग. हे 7 कंट्री कसे आहे? डेव्हलप. सर G7 सारखीचे G8. G8 मध्ये कोण येतो? रशिया. G8 मध्ये कोण येतं? रशिया. बर सर, G8 पर्यंतचा मुद्दा मला क्लिअर आहे. मग यस, G7 ने डेव्हलप केलं G20 ला, कारण 1990च्या दशकामध्ये, 1990 to 1992 ला ईस्ट एशियामध्ये इकॉनॉमिक क्राइसिस झाली होती, ईस्ट एशियामध्ये. मग आता हे अशी इकॉनॉमिक क्राइसिस येऊ नये किंवा आल्यानंतर त्या कंट्री कंट्रोलमध्ये राहाव्या, त्यासाठी ह्या अशा बाकीच्या पण ज्या डेव्हलपिंग कंट्री एशियामधल्या त्या ऍड केल्या होत्या. कशामध्ये? G7 मध्ये. आणि तिची बनवली G20. तिची काय बनवली? G20. G20 मध्ये 19 मेंबर कंट्री, म्हणजे 19 देश प्लस युरोपियन युनियन. 19 देश प्लस युरोपियन युनियन, म्हणजे हे 19 देश प्लस युरोपियन युनियन यांच्या एकंदरीत आपण जो विचार केला, ह्या 20 देशांच्या जे काही ग्रोथ असेल, जी काही डेव्हलपमेंट असेल, त्या पर्पजसाठी G20 बनवलेलं आहे. त्या पर्पजसाठी काय केलेलं आहे? G20. मग दरवर्षी याची प्रेसिडेन्सी कोणत्या ना कोणत्या देशाकडे असते, अराउंड 1999 ला त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पहिली G20 ची समिट 2008 ला झाली. पहिली कुठे झाली हो? 2008 ला USL झाली होती पहिली G20 ची मीटिंग. आता आहे 18वी G20 मीटिंग. कितवी आहे? 18वी. इंडियामध्ये 2023 ला, म्हणजे या वर्षी कितवी? आता 18वी. मागच्या वर्षी किती झाली? 17वी. ह्या 20 देशांच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी होणारी मीटिंग, मग हे बेसिक मुद्दा नेमकं G20 काय? हे तर काय आलं? 20 देशांचा समूह आहे. ह्या 20 देशांच्या डेव्हलपमेंटसाठी बनवलेला समूह आहे. त्याची मीटिंग दरवर्षी कुठे ना कुठे होते. 2008 पासून त्याची मीटिंग चालू झाल्या. आता 18वी मीटिंग आहे इंडियामध्ये. इथपर्यंत मुद्दा ऐकलेले का? हा कधी आहे सर औरंगाबादला मीटिंग? 26
फेब्रुवारी एंडिंगला 26 फेब्रुवारीला. आता बघा, मग इंडियाने काही गेस्ट कंट्री बोलवले. भारताला सवय, भारताला सवय. पहिला महत्त्वाचा मुद्दा, मी मोबाईल पाहत होतो कुठे आहे तिथं. हां हां, पाहुणे बोलवण्याची सवय आपल्याला, पाहुणं कोणतरी पाहिजे. मग आपण गेस्ट बोलवले, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशियस, नेदरलँड, नायजेरिया, ओमेन, सिंगापूर, स्पेन, यूएई, असे गेस्ट कंट्री आपण बोलवले. आता सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो ट्रॉयका. ट्रॉयका नावाची कन्सेप्ट काय, एकदम बेसिक आणि प्रॅक्टिकल मुद्दे समजून घ्या. प्रॅक्टिकल मला ते थेरॉटिकलमध्ये काही लॉजिक नाही, तुमच्या जे काही थेरी लिहिली त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही. एकदम साधी साधी प्रॅक्टिकल गोष्टी आहे सर. काय झालं होतं, 7 देशांचा एक समूह होता ज्याला मी G7 म्हणायचो. सगळ्या डेव्हलप कंट्री होत्या आणि त्या 7 देशांची मीटिंग व्हायची. त्या 7 देशांची काय व्हायची, मीटिंग व्हायची. कशासाठी मीटिंग व्हायची, की बाबा एकंदरीत त्या 7 देशांच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी, 7 देशांच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी. मग इकॉनॉमिक क्रायसिस वगैरे तर हा देश त्या देशाला समजून घ्यायचा, सगळ्या गोष्टी होत्या. पण 1990 तो जो दशक होता, 1990 ते 2000 ईस्ट एशियावाला जो पोर्शन होता, तिथे इकॉनॉमिक क्रायसिस आले होते. त्यामुळे आपला एशिया खंडामध्ये थोडंसं इकॉनॉमिक क्रायसिस चालू होते. मग आता जर पूर्ण वर्ल्डची जर डेव्हलपमेंट करायची, तर तेव्हाला कंट्री पण आपल्या याच्यामध्ये पाहिजे, असा विचार 1999 केला. आणि 2000 स्थापना पण तेव्हा झाली 1999 का, त्यावाल्या कंट्री याच्यामध्ये ऍड केल्या. मग G7 मध्ये ह्या 7 आपण पाहिल्या, G8 मध्ये रशिया होती, मग अजून 12 कंट्री ऍड केल्या. आणि आता 19 कंट्री प्लस युरोपियन युनियनचा एक समूह आहे यांच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी. बर सर, इथपर्यंतचे मुद्दे एकदम बेसिक होते, मला सगळ्याचे सगळे कळले. मग हे ट्रॉयका काय असतं, ट्रॉयका काय अवघड आहे का, अजिबात अवघड नाही. ह्या वर्षी G20 मीटिंग कुठं होणार आहे, इंडियाला. मागच्या वर्षी कुठं झाली होती, इंडोनेशियाला. इथपर्यंत काय अवघड होतं का, पुढच्या वर्षी कुठं होणार आहे, ब्राझीलला. मग हा असतो ट्रॉयका. हा काय असतो, ट्रॉयका. ह्या वर्षी कुठं होणार आहे, मागच्या वर्षी कुठं झाली होती आणि पुढच्या वर्षी कुठं होणार आहे, मागच्या वर्षी कुठं झाली होती आणि पुढच्या वर्षी कुठं होणार आहे, ह्या वर्षी. हा ट्रॉयका म्हणजे हे 3 देशांचा समूह. आता ह्या 3 देशांसमूह का बरं, कारण मागच्या वर्षी इथं झाली म्हणून डेव्हलपमेंटसाठी केलेल्या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे, बरोबर ना. ह्या वर्षी इथं होणार म्हणजे आम्हाला काय काय करायचं, या गोष्टी मला पाहून घ्यावं लागेल. आणि पुढच्या वर्षी कुठं होणार, तर त्याचा पण बेस आत्तापासून घ्यावा लागेल. म्हणून ह्या 3 देशांचा एक समूह असतो. 3 देशांचा एक काय असतो, समूह, जो पुढच्या वर्षी बदलल. पुढच्या वर्षी काय होईल, बदलल. पुढच्या वर्षी काय होईल, पुढच्या वर्षी मीटिंग कुठं होणार आहे, ब्राझीलला. पुढच्या वर्षी मीटिंग कुठं होणार आहे, ब्राझीलला. त्याच्या पुढच्या वर्षी होणार साऊथ आफ्रिकेला. कुठं होणार आहे, साऊथ आफ्रिकेला. मग पुढच्या वर्षीचा ट्रॉयका हे असेल, पुढच्या वर्षी ट्रॉयका इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका असेल. आपल्याला महत्वाचा ह्या वर्षीचा ट्रॉयका कोण, इंडोनेशिया, इंडिया आणि ब्राझील. आणि मागच्या वर्षी होता इटली, इंडोनेशिया, इंडिया. इटली, इंडोनेशिया, इंडिया हे मागच्या वर्षीच होता. ह्यो ह्या वर्षीचा आहे आणि हा पुढच्या वर्षीचा आहे. पहिल्यांदा असं झालं का ट्रॉयकामध्ये तिन्ही पण डेव्हलपिंग कंट्री आल्या. पहिल्यांदा असं झालं का ट्रॉयकामध्ये, म्हणजे जे 3 देशांचा समूह आहे, त्या 3 देशाचे तिन्हीचे तिन्ही डेव्हलपिंग कंट्री आहे. काय त्या डेव्हलपिंग कंट्री. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे का, ओ इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे, ओके. हा हा, आता सर इथपर्यंत आता ट्रॉयका, ट्रॉयकावाला मुद्दा कळाला काय. हां, मग आता ट्रॉयकामध्ये कोण कोण आहे, तुम्हाला सांगितलं तर का बाबा इंडिया, इंडोनेशिया आणि ब्राझील. मग इथेच दिलेलं आहे मागच्या वर्षी कोणाकडे होतं, पुढच्या वर्षी कोणाकडे, हा वाला मुद्दा आहे ट्रॉयकामध्ये. आता ट्रॉयकावाली पण कन्सेप्ट काय आली, का आली का, बेसिक बेसिक एक एक कन्सेप्ट लक्षात घ्या. ट्रॉयकावाली कन्सेप्ट काय आली, G20 काय तो मुद्दा कळाला, कळाला का. बर पुढे आता जर विचार केला, तर पूर्ण जगाच्या, पूर्ण वर्ल्डच्या 60% पॉप्युलेशन, किती पर्सेंट पॉप्युलेशन हो, 60% पॉप्युलेशन ह्या 20 देशांमध्ये येते. 60% पॉप्युलेशन कुठे येते, ह्या 20 कंट्रीमध्ये येते. 60% पॉप्युलेशन. त्याच्यानंतर 80% ग्लोबल GDP, जगाच्या पूर्ण GDP च्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे जगामध्ये किती पैसा कमावला जातो, हा पूर्ण कमावलेल्या पैशाच्या 80% पैसा ह्याच 20 देशांमध्ये कमावला जातो. ह्या 80% पैसा कोणत्या देशांमध्ये कमावला जातो, ह्याच 20 देशांमध्ये. आणि 75% ऑफ ग्लोबल ट्रेड, जागतिक लेवलचा होणारा व्यापार आहे, त्या व्यापारापैकी 75% व्यापार ह्याच 20 देशांमध्ये होतो. म्हणजे जागतिक लेवलचे सगळ्यात महत्वाचे 20 देश याचे. 60% पॉप्युलेशन ह्या 20 देशांमध्ये, 80% पैसा इथं कमावला जातो आणि 75% व्यापार इथंच होतो. तर हा वाला एक मुद्दा आहे G20 चा, हा वाला एक मुद्दा आहे G20 चा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपलं आहे. आता आपण गेलो ना 1 नंबरला. आता हा आता भारतात जगामध्ये 1 नंबर पॉप्युलेशन कोणाचं आहे, इंडियाचं आहे. बरं आता बघा, हे 20 मेंबर कंट्री आहे. हे 20 काय आहे,
मेंबर कंट्री. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं बाबा हे जी सेवन वाले मेंबर आहे. हे कोणते मेंबर आहे जे रेड रेड केलेले मी, हे कोणते मेंबर आहे जी सेवन वाले. हा रशिया ब्ल्यू केलाय का बरं जी एट वाला, आणि उरलेले जी ट्वेंटी, उरलेले जी ट्वेंटी. आणि हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, स्पेन इज द इन्व्हायटेड ॲज द परमनंट गेस्ट. कुठेही मिटिंग असो, कुठेही जी ट्वेंटीची मिटिंग असो, स्पेन हा परमनंट गेस्ट आहे. स्पेन हा काय परमनंट गेस्ट आहे, मिटिंग कुठेही असली तरी. ओके ओके का कुठे गेलं ते युरोपियन युनियन. अरे 19 देश प्लस युरोपियन युनियन ना, ईयू म्हणजे युरोपियन युनियन. किती मेंबर त्याच्यामध्ये 27 मेंबर आहे. हां भाई हे शेळ्या मेंढ्या बैल बिल वळायच्याच कामाचे हे चुकून बँकेकडे आले. हां मग आता ती प्रत्येक वर्षी रोटेट होत असती. ट्रॉयकाबद्दलचा मुद्दा आपण पाहिला, इटली इंडोनेशिया इंडिया, हे मागच्या वर्षीचा ट्रॉयका होता. हा वाला मुद्दा मी तुम्हाला सांगितला. या वर्षीचा ट्रॉयकामध्ये इंडोनेशिया इंडिया आणि ब्राझील, इंडोनेशिया इंडिया आणि ब्राझील. करंट ट्रॉयका इंडोनेशिया इंडिया ब्राझील, हा मागच्या वर्षीचा ट्रॉयका, बरोबर ना. प्रत्येक वर्षी ते काय होत असतं, रोटेट होत असतं. हा वाला एक मुद्दा मी जी ट्वेंटीतून लक्षात घेतला. त्याच्यानंतर पुढे बघा, हा शेर्पा म्हणजे रिप्रेझेंट करणारा शेर्पा असतो. आपला शेर्पा कोण आहे, अमिताभ कांत. हा रिप्रेझेंट करतोय, तो आपला काय शेर्पा आहे. सोबत सोबत जर मी विचार केला इथून, तर इथून फक्त शेर्पा लक्षात घ्यायचा आहे. इथून महत्वाचं आहे काही, हां हे मागच्या वर्षी झालं होतं. मी सांगतो ना बालीला, इंडोनेशियाची जी शेवटची समिट होती कुठे झाली होती, बालीला. इवन ती द युकेचे प्रेसिडेंट कोण हो, ऋषी सुनक आहे ना. त्यांची आणि नरेंद्र मोदीची मिटिंग झाली होती, त्यासाठी एक युथसाठी एक स्कीम चालू केली होती. कोणती, 3,000 विद्यार्थ्यांना तिथं जॉब प्रोव्हाइड करणार युके मध्ये. त्या स्कीमचं नाव काय होतं, ऑप्शन द्या. रातायन हो चॉकलेट 3,000 युथ हो ना, 3,000 युथला जॉब प्रोव्हाइड युके मध्ये. त्या स्कीमचं नाव होतं, मी तुम्हाला नाव सांगितलं स्कीम. अशी अशी स्कीम आहे, अशी अशी स्कीम चालू केली इंडिया आणि युके मध्ये, युथ प्रोफेशनल स्कीम. नाही काय नाही म्हणा, नाही युथ प्रोफेशनल स्कीम इंडिया आणि युके मध्ये. हां इकडे बघा, आता आपली जी पहिली मिटिंग आहे, पहिली मिटिंग कुठे झाली होती, राजस्थान मध्ये. पहिली मिटिंग कुठे झाली होती, राजस्थान मध्ये. आता हा प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं एन चंद्रशेखरन. पुण्याला पण आहे, औरंगाबादला पण आहे, बेंगलोरला एक झालेली आहे. पण एक मी ते पुढे एक स्लाईड आणलेली आहे का, पहिली बिझनेस कुठे झाली, लक्षद्वीपला पण होणार आहे पहिली युटी मधली मिटिंग. राजस्थानला पहिली मिटिंग झाली, फक्त पहिली मिटिंग. पहिली फायनान्शियल मिटिंग बेंगलोरला झालेली आहे, पहिली युटी मध्ये युनियन टेरिटरी मध्ये झाली, पहिली मिटिंग लक्षद्वीपला आहे. ह्या गोष्टी आहे ना अजून, ह्या गोष्टी अजून आहे. एन चंद्रशेखरन हे बिझनेस 20 चे हेड होते, B20 बिझनेस 20. कोण होते, एन चंद्रशेखरन. आणि हर्षवर्धन सिंगला हे सेक्रेटरी आहे G20 चे. ह्या वाल्या छोट छोट्या गोष्टी G20 बद्दल, लय मोठ्या नाही. आता तुम्हाला लोगो माहिती आहे, चार वेगवेगळे कलर आहे आपले. ओके आता त्याच्यावर एकंदरीत हे होतं, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, वसुदेव कुटुंबकम. थीम काय होती, वसुदेव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, ही G20 ची काय आपली थीम आहे. आता हे जे सेवन पेटल्स काय शो करतात, सेवन कॉन्टिनेंट्स अँड सेवन सीज एकत्र येतात तेव्हाला शो करतात ना, सेवन पेटल्स शो सेवन कॉन्टिनेंट अँड सेवन सी. हा वाला एक मुद्दा, वसुदेव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, तो वाला एक मुद्दा. मग हे वन अर्थ वन फॅमिली झाला, सेवन पेटल्स वाला मुद्दा झाला, कलर वाला मुद्दा झाला. हे वाल्या सगळ्या मुद्दे इथं मेन्शन केलेले. त्याच्यानंतर सर मागच्या वर्षी जी झाली होती, मागच्या वर्षी G20 कुठे झाली होती, इथं ते पुढच्या स्लाईडला असेल. हे लोटस वगैरे हे वाल्या गोष्टी आपण पाहिले का, लोटस फ्लॉवर आहे. त्याच्यानंतर काय आहे, G20 कुठे होणार आहे, मागच्या वर्षी झाली होती इंडोनेशियाला. मागच्या वर्षी कुठे झाली होती, इंडोनेशियाला. त्याची थीम होती रिकवर टुगेदर रिकवर स्ट्रॉंगर, मागच्या वर्षीची. पेपरमध्ये भरपूर वेळा यावर्षीच देतात आणि मागच्या वर्षीची विचारतात. बिझनेस 20 चे हेड चंद्रशेखरन होते ना, मी दाखवले ना एन चंद्रशेखरन. बिझनेस 20 चे हेड कोण आहे, एन चंद्रशेखरन आहे. हा हे मागच्या वर्षीचं आहे, हे पण मागच्या वर्षीचं आहे. त्याच्यानंतर पहिली 2008 कुठे झाली हो, युएसएला. 2021 इटली इंडोनेशिया, 23 इंडिया ब्राझील साऊथ आफ्रिका. हे मला सगळं माहीत पाहिजे, कारण हे तुम्हाला का बरं माहीत पाहिजे, हे मागच्या वर्षीचा ट्रॉयका आहे, बरोबर ना.
हे पुढच्या वर्षीचा, ह्या वर्षीचा ट्रॉय काय करंट इयरचा, हा पुढच्या वर्षीचा ट्रॉय काय, ह्या वाल्या गोष्टी आहेत. पहिली कुठे झाली होती? युएसएला. आपला कितवं एडिशन आहे? 18वं. कितवं एडिशन आहे? 18वं. हा वाला एक मुद्दा. त्याच्यानंतर जवळपास त्यांचं म्हणणं आहे का ग्लोबल टेम्परेचर 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. ग्लोबल टेम्परेचर किती वाढणार आहे? 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. हे तुम्हाला मी सांगितलंय 7, 8 आणि 20. सोबत सोबत इथं युरोपियन युनियनमध्ये 27 मेंबर असतात वेगवेगळे. आणि असे किती एशियन कंट्री आहे? त्या 20 देशांमध्ये एशियन कंट्री किती आहे? 8. ह्या 8 एशियन कंट्री आहे. रशिया पण एशियनचे 77% रिजन रशियाचा एशियामध्येचे. इवन तुर्की पण एशियन रिजनचे. तर असे 8 कंट्री, एशियन कंट्री किती त्याच्यामध्ये? 8. असं पेपरला विचारतात बाबा, आयबीपीएस काही पण विचारतात. आयबीपीएस असं नाही विचारणार जी ट्वेंटी मध्ये किती मेंबर आहे. आयबीपीएस जी ट्वेंटी मध्ये एशियन कंट्री किती आहे? जी ट्वेंटी मध्ये एशियन कंट्री किती आहे? किती कंट्री आहे? 8. तर हे पूर्ण होतं जी ट्वेंटी. हे पूर्ण काय होतं? जी ट्वेंटी. अमिताभ कांत नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन पण आहे का? हा. अरे ते व्हिडिओ चालत नाही ना भाई, नीट प्रॉपर आवाज नाही येत ना. आवाज येत होता का? नव्हतं येत ना. जाऊ दे मग. हे तुम्हाला सांगितलं राजस्थानबद्दल सांगितलं. इथं पहिली जी ट्वेंटीची मिटिंग झाली. बेंगलोर कर्नाटक सांगितलं. इथं पहिली बिझनेसची मिटिंग झाली. आणि पुडुचेरी, लक्षद्वीप नाही, पुडुचेरी, पुडुचेरी इथं पहिली युटीमध्ये, युटीत पहिली ती कुठं झाली? पुडुचेरीला. तर ह्यावाल्या गोष्टी पीपीटीची पीडीएफ कुठं मिळेल? ॲपमध्ये मिळत असते. ती कुठं मिळत असती? ॲपमध्ये. ती कोणत्याही ग्रुपवर कुठेही येत नसती, कारण ती एक पीपीटी बनवायला तुम्हाला हे सोपं वाटतं का? हे असं बनवलं? अजून बजेटचं काहीच नाही. आता इथून गेल्यानंतर आज रात्रभर आणि उद्या संध्याकाळी 6 पूर्ण बजेट बनवायचं. आता 0 आहे. आता काय? 0. उद्या संध्याकाळी 6 पहा. मग ते बनवण्यासाठी जर मी 15 घालवत असेल तर ते असं असं देऊन टाकेल का लगेच? नाही ना. त्यासाठी आता बघा ह्यावाल्या सगळ्या गोष्टी. आता येतो महत्वाचा मुद्दा. आता इथले मुद्दे नीट लक्ष घ्या. 2 मिनिटं संपलं. इथं काही शिक्षणाचं नाही आता. आणि शिक्षणात नसतं तुम्हाला त्यात इंटरेस्ट असतो. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या आज. बॅड बँक एक सांगितली आणि जी ट्वेंटी एक सांगितली. आणि उद्यापासून थोडंसं हे. आणि तुम्ही टाईमवर जा. मला सगळ्यात जास्त चिडचिड त्या गोष्टी जर टाईमवर जा, जर कोणी असं नसेल तर मी लेक्चर 6 ठेवणार आहे. आता डायरेक्ट 8 गॅप टाकणार आहे. बसा नका, बसू मला सांगू नका त्या गोष्टी. राहुल सर लेक्चर 5:30 संपतं. ते 5:35 जाणार. मग तुम्ही 10 इकडे तिकडे फिरणार. मग मी बोंबलं जाणार तर ते होणार नाही. लेक्चर माझं असेल 6. हां, तुम्हाला काय करायचं आहे? कुठं जायचं आहे? चाकचक चुक चुक चाकचक करायला कुठं जायचं? कुठं आहे तुम्हाला? मग एक तर उलट करून घेतो आम्ही. मी पहिले घेतो, त्याला दुसरं देतो. मग नंतर 8 बसा पुढं. मी माझं 1 संपवल. आम्ही रिव्हर्स करून घेतो. उद्या तर युट्यूबलाचे, उद्या तर युट्यूबला जाईल. मग तसं करतो ना, कारण ते मला कसं हे बा माझं 4 म्हणजे मी 4 डॉट इथे येईल. मला ते काम राहतं, मला ते पटतच नाही. ते उगा बोंबला यायचं, मग तुम्ही तिकडे बाहेर. मी तो मला एखादा बाहेर दिसला. हा रिव्हर्स करून घेतो. मी पहिले घेतो, पण उद्या तर युट्यूबला आहे. उद्या तर काय आहे? युट्यूबला आहे. पुढचं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तुमचे जे अचुअर्स 1-2 अचुअर्स नाही, हे तुमचं झालेलं आहे. हे तुमचं झालेलं आहे. बँकिंग अवेअरनेस वाली कन्सेप्ट जे हे बघा, हे पण शिकायचं, हे पण शिकायचं, हे पण शिकायचं. किती लोकांनी ईडीओचा फॉर्म भरलेला आहे? भरलाय फॉर्म, हातवर करा. बरं, किती लोक भरणार आहे अजून? हातवर करा, मला पाहू द्या. म्हणजे इन्शुरन्स अवेअरनेस लाईव्ह घ्यायचं आहे का? इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट लाईव्ह घ्यायचा का रेकॉर्डेड द्यायचा? कारण माझ्याकडे रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे. मी ऑलरेडी रेकॉर्ड केलंय. हा तर मग लाईव्ह पण घेता येईल, लाईव्ह पण घेता येईल. मग आता ही ज्यांनी, आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी फॉर्म भरला नसेल प्रत्येकाने फॉर्म भरा. तुम्ही काय गव्हर्नर होणार नाही आरबीआयचे? नाही, मी थोडा ना चांगला जॉबची वाट पाहतोय. तू बस इथं आयुष्यभर रतायनो. हा तर मग तो वाला पार्ट आपण चालू करू. तो वाला पार्ट चालू करणार आहे. इकडे लक्ष द्या, स्टॅटिक जी के तुमचं सगळ्यांचं झालेलं आहे, ते सगळे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आता ऑनलाईनला एखादा आहे, सर मी नवीन आहे, सर मी नवीन आहे, योद्धा बॅच मध्ये ऑलरेडी त्या गोष्टी चालू आहे.
योद्धाभ्यास मध्ये त्या गोष्टी चालू आहे. दुसरा मुद्दा बँकिंगचा कन्सेप्ट. बँकिंगचा कन्सेप्ट पण योद्धाभ्यास मध्ये चालू होणार आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना करायचे असेल तर मी त्याचा टाइम टेबल सांगेन. ह्या सोमवारपासून येणार आहे. सोमवारपासून जी ईच्या देवरी बँकिंगची कन्सेप्ट शिकायची असेल तर सकाळी 7:30 ते लेक्चर असेल. सकाळी 7:30 तुम्हाला कोणतं लेक्चर आहे? 8:09 शिकवलंय मी. रेग्युलर बॅच 8:09 चालू आहे सकाळी. मी शिकवलंय बँकिंग कन्सेप्ट. शिकलो नाही का आपण जे बॅच अचोर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7 8:09 आत्ताच झालंय. येड्यावर करू नको. बाटली फेकून मारेन तुला इकडून. वर पाय वर पाय. आत्ता जे संपलंय तुमचं नाटक करू नको तू. मी घेणार आहे ना ही लेक्चर. रेग्युलर पण होणार आहे ना. मी सांगतो काय, सकाळच्या स्लॉटमध्ये एक संध्याकाळच्या स्लॉटमध्ये ज्या लोकांचा बँकिंग बँकिंग अवेअरनेस नाही झालेलं अशा लोकांना सकाळी 7:00 बँकिंग अवेअरनेस चालू होईल. तुम्ही ते बँकिंग अवेअरनेस प्रॉपर करू शकता. इन्शुरन्स अवेअरनेस आणि करंट अफेअर संध्याकाळच्या स्लॉटमध्ये असेल. इन्शुरन्स अवेअरनेस आणि करंट अफेअर सुरुवात करू आपण इन्शुरन्स अवेअरनेस पासून. जसं इन्शुरन्स अवेअरनेस बऱ्यापैकी होईल तसं करंट अफेअर चालू करू. जानेवारी डिसेंबर पर्यंत करंट अफेअर आपण शिकलेलो आहे ह्या वाल्या गोष्टी सोबत सोबत. आता कोणाकोणाला काय काय त्यावाल्या गोष्टी पण बघा. नंतर मला विचारत नका बसू. अचोर्स बॅच 1-2 अचोर्स बॅच 9 व्हॅलिडिटी आहे 11 एप्रिल पर्यंत. वनची अचोर्स 1 बॅच 11 एप्रिल चालू. 11 एप्रिल पर्यंत तुमची व्हॅलिडिटी तोपर्यंत तुम्ही सगळे लेक्चर करू शकता. अचोर्स 2ची व्हॅलिडिटी जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही करू शकता. अचोर्स 3ची जोपर्यंत तोपर्यंत. असं अचोर्स 9ची जोपर्यंत तिथून पुढं वर्षभर हे अचोर्स बॅचचे पोरं पण लेक्चर पाहू शकता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आहे 1800 पोरं. इथं मला जरा नीट बोलू द्या कारण ते एवढे 1800 पोरांचे फोन मी रिसू नाही करू शकत. 1800 मुलं आहे बाबांनो इथं. पिल्यांनो नीट लक्षात घ्या. सगळ्यांनी बारकाईने बघा. जनरल अवेअरनेस 1.0, 2.0, 3.0, 4.0 सगळ्यांची व्हॅलिडिटी 31 मार्चपर्यंत आहे. सगळ्यांची व्हॅलिडिटी 31 मार्चपर्यंत आहे. ह्या हिशोबाने हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा तुमचं काय काय कवर झालेलं आहे. तुमचं स्ट्रॅटेजी काय झालेलं आहे. तुमचं बँकिंग अवेअरनेस झालेलं आहे. एप्रिलपासून तर डिसेंबरपर्यंत करंट अफेअर पण तुमचं झालेलं आहे. इथपर्यंत झालेलं आहे. काय काय राहिलं आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचं करंट अफेअर राहिलं आहे. मी ते तुमच्या बॅचेसमध्ये घेणार आहे. सोबत सोबत इन्शुरन्स अवेअरनेसचं मी कुठेही कमिटमेंट दिली नव्हती तरी पण मी घेणार आहे इन्शुरन्स अवेअरनेस पण तुमच्या ह्यावाल्या चार बॅचेसमध्ये घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त एखादा आहे सर. याच्या व्यतिरिक्त पण आहे तुझ्यासाठी जनरल अवेअरनेस योद्धा म्हणून बॅच आहे. याची पण व्हॅलिडिटी लक्षात घेतो. 31 जानेवारी 2024 ह्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सगळ्या जनरल बँकिंगची एक्झाम संपणार आहे. तर ह्यावाल्या गोष्टी तू इथून करू शकतो. जे मुलं नवीन आहे, जे मुलं याच्यात आहे, सर मला बँकिंग अवेअरनेस पुन्हा करायचं आहे, मला पुन्हा कधी ना कधी करंट अफेअर लागणार आहे. 31 मार्च नंतर सगळे एक्झाम आहे, मला करंट अफेअर लागणार आहे. तू आत्ताच ही बॅच जॉईन करून ठेव. टेन्शन घेऊ नको तू त्याचं. मी आहे तिथं शिकवायला. तिथं मी तुला शिकवल. इथं इन्शुरन्स अवेअरनेस होईल, इथं स्ट्रॅटेजी के होईल, इथं करंट अफेअर होईल, इथं तुमचं बँकिंग अवेअरनेस होईल. इथं चारही गोष्टी कवर होतील. ऑलरेडी इथं कवर झालेलं आहे. दोन मिनिटं शांत बस. पुढे जाऊया आपण. आता इथपर्यंत ह्या गोष्टी जर लक्षात आल्या असतील तर पुढे जाऊया. हा सर, उद्या 2 फेब्रुवारी उद्या युनियन बजेट असेल संध्याकाळी 6:00. उद्या 6:00 युट्यूब लाईव्ह काय असेल? युनियन बजेट असेल. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. सगळ्यांनी लाईव्ह पहा. तीन तारखेपासून पुढं सकाळच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये स्टॅटिक आणि बँकिंग चालेल. मॉर्निंग शिफ्टमध्ये ज्या लोकांना तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, करायचं तर पुन्हा करू शकता. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये. सकाळच्या स्लॉटमध्ये स्टॅटिक जीके आणि बँकिंग वगैरे चालेल. ऑलरेडी स्टॅटिक जीके संपत आलेलं आहे. तिथं मी सोमवारपासून बँकिंगवाला पार्ट चालू करेल. बँकिंग कन्सेप्टवाला पार्ट चालू करेल. जे लोक निवांत आहे सकाळी 7:30 उठून तिथं लेक्चर लिहून बसू शकता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा इव्हिनिंगला इन्शुरन्स अवेअरनेस आणि करंट अफेअर चालेल. इन्शुरन्स अवेअरनेस आणि करंट अफेअर चालेल. हे सगळं टार्गेट आहे. LIC AA, LIC ADO, IDBI एक्झिक्युटिव्ह, IDBI असिस्टंट मॅनेजर, ECG CPO, ESIC SSO, RBI असिस्टंट, जीची ऍड उद्या परवा येईल. RBI असिस्टंटची आज पण येऊ शकते, आली पण असेल. मे बी लेक्चर चालू असताना संध्याकाळी येईल, उद्या येईल, परवा येईल. 4 मार्चला याची प्री आहे. 15 एप्रिलला याचा मेन्स आहे. RBI असिस्टंटची 1000+ वॅकन्सी असेल. 500 पेक्षा जास्त वॅकन्सी मुंबईसाठी असेल. RBI असिस्टंट चांगला जॉब आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे जातो. RRB PO, RRB क्लर्क, IBPS PO, IBPS क्लर्क, SBI PO, SBI क्लर्क. याच्या व्यतिरिक्त होणाऱ्या सगळ्यावाले एक्झाम, ह्या सगळ्या एक्झाम कधी हा वाला एक मुद्दा असेल. तर हे जे लेक्चर आहे ह्या सगळ्या एक्झामला टार्गेट करून असेल. उद्या परवा तुम्हाला लगेच आरबीआयचे वॅकन्सी दिसतील. आरबीआयची वॅकन्सी ह्या वेळेस रोज दोन लेक्चर त्या बॅचमध्ये चालेल. त्यासाठी योद्धा 1.0 नावाची बॅच आहे. ऑनलाईनच्या मुलांना सांगतो. GS स्पेशल बॅच कंटिन्यू साठी कन्सेशन द्या सर प्लीज. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार सर. सगळ्या म्हणजे काय काय बघा. योद्धा 1.0 बॅच ऍपवर लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिक जी काय नाटक करू नको.
नाटक करू नको, तुला वाटलं तिकडे अंधारी माझ दिसत नाही का? सगळं दिसतंय मला, अनुभव नसला तरी. इकडे बघा, जे लोक नवीन परचेस करणारे अशांसाठी स्टॅटिक जीके, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस, करंट बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर, इन्शुरन्स अवेअरनेस, बुक कुरिअरने तुम्हाला घरी येत असतं, सोबतसोबत कम्प्युटर अवेअरनेस तर मी डबल स्टार करून ठेवलेला आहे. माझे एनने ते झालं तर मी ते पण करण्याचा प्रयत्न करेल, होईल असं नाही डबल स्टार येतं. पुन्हा बोंबलू नका मला फोन करून. व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. हा, या सगळ्यावाले एक्झाम याच्यामध्ये कव्हर होणार आहे. सर कुठं येते? सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर इथं कोर्सेसमध्ये जा, इकडे तुम्हाला बॅच दिसेल, ती वाली बॅच परचेस करा. आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांनी, उद्या संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांनी यूट्यूब लावूया, आपण भेटूया. आणि परवापासूनचं काय मी तुम्हाला सांगेल, आणि परवापासून थोडस सिरियस या. मी तुम्हाला हे पण सांगतो, आजचं पहिलं लेक्चर होतं, मी थोडस चलावा पोराला सवय नाही, पण परवापासून सिरियस क्राऊड इथे या, कारण मला यावर्षी बाबा 1000 सिलेक्शन द्यायचे. इकडे बघा, मला यावर्षी 1000 सिलेक्शन सार तिथून द्यायचे, त्या हिशोबाने मी, आणि परवापासून मी एवढं एवढं स्ट्रिक्टली मी परवापासून लेक्चर घ्यायला, लेक्चर ते लेक्चरच. हा, ज्यांना खरंच पास व्हायचंय आशेन्या, ज्यांना मौज मजा करायची, मौज मजा रेग्युलर बॅचेस चालू आहे, त्याच्यात येऊन बसत जा. मी फुल एंटरटेनमेंट तू करेल तुमचे, हा फुल मी नाचून दाखवल, गाणे म्हणून दाखवल सगळं. पण पुढे रेग्युलर बॅचेसमध्ये, रेग्युलर बॅचेसमध्ये इथं फक्त आणि फक्त परवापासून लेक्चर आणि लेक्चरच होईल, लेक्चर आणि लेक्चरच होईल. हा वाला मुद्दा लक्षात घ्या. भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबला. धन्यवाद.